नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण आकृतीची परिमिती पेरिमीटर ऑफ अ फिगर याच्याशी संबंधित जाणून घेऊयात. भोलाच्या शेतात यावेळी अतिशय चांगले पीक आले आहे. त्याने विचार केला की दुसऱ्या दिवशी परत येऊन आपले पीक कापून घेईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा भोला आपल्या शेतात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की उंदरांनी तिथे दहशत निर्माण केली आहे. उंदीर मजेने भोलाचे टोमॅटो खात होते. भोलाने त्या उंदरांना पळवून लावले आणि त्याने विचार केला की तो त्याच्या शेताला तारेचे कुंपण लावेल. त्याने लगेच मार्केटमधून तार विकत घेतली. पहिल्यांदा भोलाने शेताच्या ज्या भागात टोमॅटो आणि भोपळा लावला होता त्या भागात या प्रकारे कुंपण लावले. जर टोमॅटो आणि भोपळ्याची शेती या प्रकारे चौरस आणि आयताकारात केली गेली आहे तर काय तुम्ही सांगू शकता का की भोलाने टोमॅटो आणि भोपळ्यासाठी कुंपण लावण्यासाठी किती किती मीटरची तार वापरली? कुंपणासाठी वापरलेल्या तारेची लांबी किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला कुंपणाची परिमिती पेरीमीटर शोधावी लागेल. टोमॅटोची लागवड चौरस आकारात असून प्रत्येक बाजू 5 मीटर लांब आहे आणि चौरस आकाराच्या सर्व बाजूंची लांबी समान असते म्हणून चौरस आकार कुंपणाची परिमिती होईल 4 गुणिले बाजूची लांबी. अशा प्रकारे भोलाने चौरस आकार कुंपण लावण्यासाठी 4 गुणिले 5 म्हणजे 20 मीटर लांब तार वापरली. आयताकृती आकाराच्या कुंपणाची लांबी 12 मीटर आणि रुंदी 6 मीटर आहे आणि प्रत्येक आयताला 2 लांब बाजू आणि 2 रुंद बाजू असतात. अशा प्रकारे या आयताकार कुंपणाची परिमिती होईल 12 अधिक 6 अधिक 12 अधिक 6 म्हणजे 36 मीटर. मुलांनो, जर भोलाने या आकारात गाजर लावले असेल तर काय तुम्ही सांगू शकता का की ह्या आकाराचे कुंपण लावण्यासाठी भोलाला किती मीटर तार वापरावी लागेल? तुम्हाला हवे तर व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. हा आकार त्रिकोणाकृती आहे त्यामुळे याच्या कुंपणाची परिमिती शोधण्यासाठी आपल्याला केवळ त्याच्या बाजूंच्या लांबीची बेरीज करावी लागेल. या प्रकारे या आकाराच्या कुंपणासाठी भोलाला 6 अधिक 10 अधिक 8 म्हणजे 24 मीटर लांब तार वापरावी लागेल. भोलाने आपल्या शेतात तारेचे कुंपण घातले आणि मग त्याला उंदरांनी कधीही त्रास दिला नाही. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण आकृतीची परिमिती पेरिमीटर ऑफ अ फिगर संबंधित जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ.